शिवसंग्राम संघटनेच्या वतीने साजरा केला खड्ड्यांचा वाढदिवस. शिवसंग्राम संघटनेच्या वतीने आज जवलाका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीच्या पुलावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला. पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुठल्याही क्षणी पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेने खड्ड्याचा वाढदिवस साजरा करून प्रशासनाचे लक्ष वेधून जर नवीन पुलाचे काम लवकरात लवकर सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसंग्राम जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील गोळे यांनी दिला. आज शिवसंग्रामच्या वतीने या ठिकाणी काटेपूर्णा नदीवर असलेला काटेपूर्णा हा पूल, हा ब्रिज अत्यंत धोकादायक झालेला आहे. कित्येक वर्षापासून याच्यावर खड्डे होतात, त्याची फक्त वरवरची डागडुजी केल्या जाते. म्हणून आम्ही प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं आंदोलन शिवसंग्रामच्या वतीने या ठिकाणी घेतलं आहे. खर तर आम्ही खड्डे बुजल्या जात नाही म्हणून या खड्ड्यांचं नवल म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येता म्हणून तुमचा या ठिकाणी आम्ही एक वाढदिवस साजरा केला. या खड्ड्यांनाच आम्ही विनंती केली की बाबा पुन्हा पुन्हा येऊ नका, कारण खूप साऱ्या लोकांचा जीव आपल्यावर आहे. प्रशासन जागी होत नाही म्हणून या प्रशासनाचा पहिले मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रशासनाला विनंती करतो की या पुलाचे काम त्वरित झाले पाहिजे. हा जो पूल आहे याचं सस्पेन्शन खूप गेलेलं आहे, या पुलाचं फिटनेस राहिलेलं नाहीये आणि या पुलावर शेकडो खड्डे एकाच पुलावर आहेत. म्हणजे पूल नव्हे तर खड्ड्यांचा पूल हा झालेला आहे. म्हणून या खड्ड्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो. या खड्ड्यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केला, परंतु प्रशासनाला एकच विनंती करतो की हे त्वरित काम झालं. यावेळी ज्येष्ठ नेते प्रदीप कुटे व युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघ, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राजेश कवर, जिल्हा प्रवक्ता अमोल नवघरे, जिल्हा संघटक माणिक गालात, जिल्हा सरचिटणीस अनिल खानझोडे, युवक तालुकाध्यक्ष भारत पातोडे सोबत शिवसंग्रामचे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक मापारी, महाराष्ट्र 24 न्यूज, वाशिम.